हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, कारण बरेच व्हिडिओ आता अजून नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर सध्या आज आपण इथे आहोत ऑरा लक्झिस का प्रोजेक्टबद्दल बोलण्यासाठी, बिकॉज या प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ मी जो बनवलेला आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला लिंक आम्ही शेअर करतोच, तो पाहून घ्या. म्हणजे त्या डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की लोकेशन कसं आहे, स्ट्रक्चर कसं आहे किंवा बाकी अजून डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये भेटतीलच. यापूर्वी आपण त्या व्हिडिओमध्ये दोन व्हरायटीज एरियाचे वेगवेगळे पाहिलेले आहेत. आता आपण तिसरा ऑप्शन 2 BHK बघणार आहोत, तो आपल्याकडे आता रेडी झालेला आहे. चला बघूयात आपण आपला तिसरा टाईपचा हा 2 BHK जो या प्रोजेक्टमध्ये पाहायला भेटणार आहे. सो बेसिकली हा आहे लिव्हिंग एरिया जो पूर्णपणे एल शेपमध्ये आहे. एल शेपमध्ये हा तुमचा हा डायनिंग एरिया आहे. त्यानंतर पाहू शकता तिसरा जो एरिया आहे तो 990 तुम्हाला एरिया देण्यात आलेला आहे, जो बिल्टअप एरिया आहे. बिल्टअप एरिया 990 असून सुद्धा तुम्हाला युजेबल कार्पेट एरिया तुम्ही पाहू शकता. खूप स्पेशियस तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळतो. तर बघूयात आपला फ्लॅट समोरचा व्ह्यू कसा आहे तो. सो ही तुमची 3 फीटची बाल्कनी आहे. बाल्कनी सोबत तुम्ही पाहताय समोरच तुम्हाला 30 मीटरचा हा रोड आहे. सो बघा, तुम्ही समोर या अँगलनी जर पाहणार तर माझ्यासमोर लेक व्ह्यू पण आहे, आणि तुम्ही दुसरा हा जो अँगल पाहता तुम्हाला पूर्णपणे म्हणजे अगदी खूप सुंदर प्लीझंट असा ॲटमॉस्फिअर इथे पाहायला मिळत आहे. सो व्हेंटिलेशन लाईट अगदी 5:30-6 वाजले तरी सुद्धा तुम्ही पाहताय की ते छान उजेड आहे, हवा भरपूर आहे, अगदी प्रसन्न वातावरण तुम्हाला या फ्लॅटमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी म्हणजे मोठा फ्लॅट काही रेंजमध्ये बसत नसेल या प्रोजेक्टमध्ये तर तुमचा हा तिसरा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. बघूयात आपला किचन कसा आहे तर या बघूया. सिंगल प्लॅटफॉर्म किचन आहे, सोबत पुन्हा तुम्हाला 2.5 फूटची बाल्कनी देण्यात आली आहे. पुन्हा रोड फेसिंग आहे, बिकॉज आपला जो प्रोजेक्ट आहे हा कॉर्नर प्लॉटमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला दोन्ही रोड इथे युटिलाइज करायला मिळतात, आणि त्याप्रमाणे व्हेंटिलेशन पण खूप सुंदर आहे. समोरच पाहता इथे वॉशरूम आहे, साईज पण भरपूर मोठी आहे. A1 क्वालिटीचे सगळे तुम्हाला फिटिंग्स इथे अवेलेबल आहेत. सो समोरच इथे पाहिलं तर तुमचा एक कॉमन बेडरूम पाहायला मिळतोय. तुम्हाला या फ्रेंच विंडोज प्रमाणे इथे व्हेंटिलेशन साठी पुन्हा अवेलेबल आहेत. सुंदर व्ह्यू, व्हेंटिलेशन, लाईट, अगदी भरपूर गॅप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय रोडमुळे. सो पुढे बघूयात आपण आपला मास्टर बेडरूम कसा आहे तो. अगेन स्पेशियस तुम्हाला कार्पेटमध्ये हे बेडरूम पाहायला मिळतात. इथेही तुम्हाला व्हेंटिलेशनला खूप सुंदर व्ह्यू मिळतोय आणि हवा पण छान आहे. पुन्हा इकडे मास्टर बेडरूम म्हटलं की कनेक्टेड वॉशरूम आहे. वॉशरूमचं फिटिंग इथे पाहताय खूप सुंदर, वेगळ्या प्रकारे तुम्हाला इथे टाईल्स वर्क करून मिळालेलं आहे. डेकोरेटिव्ह वाटतंय आणि पुन्हा क्वालिटी वर्क पण आहे. सो अजून काही मोर डिटेल्स तुम्हाला इथे पाहायचे भेटणार आहेत. तर तुम्हाला डिटेल सराउंडिंग एरिया पाहायचा आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक एक आम्ही देतोय, ती लिंक एकदा पहा, डिटेल तुम्हाला माहिती मिळेलच. सो आता आपण फ्लॅट पाहिलाच आहे, भरपूर स्पेशियस फ्लॅट आहे, आपल्याला युजेबल एरिया चांगला मिळतो आहे. प्रायझिंग बद्दल बोलायचं झालंच तर 2 BHK आपली कॉस्ट 95 प्लस टॅक्सेसमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला अजून प्राईजबद्दल डिटेल माहिती जर जाणून घ्यायची आहे किंवा पेमेंट शेड्यूल जाणून घ्यायचं आहे, विजिट करायची आहे, नंबर दिलेलेच आहेत, कॉल करा आणि आम्हाला कळवा लवकरच. थँक्यू.